तुझ्यासारखा बंदा माझ्या नजरेत आहे आणि मी दिवाणीसाठी साऱ्या पंजाब मध्ये बंदे शोधत फिरतोय. सरकार, तुमचा दिवाण म्हणून घ्यायला जीवाची बाजी लावली जाऊ शकते. चांद, तुझा ख्याल सही होता. दिवाणीचं पिकलेलं फळ माझ्याच झोळीत टपकणार आहे. काय? मी पण पहिल्या दर्जाचा बेवकूफ आहे. सिंग साहेब माझ्यासाठी किती किती मनसुबे बनवत राहिले आणि मी न जाणो काय काय विचार करत राहिलो. आम्ही तर एका सापाला मारायला आलोय, त्याच तोंड ठेचून त्याला मारायचं. असा कमाल चौधरीचा हुकुम आहे हे. सिंग साहब, आवारा कुत्ते एका माणसाच्या लाशचे लचके तोडत होते. मी आपला शीख फर्ज समजून कुत्ते पळवून लावले. चेहरा तर ठीक ठाक होता, बाकी सर्व कुत्त्यांनी फस्त केलं होतं. सरकार, ती लाश इकबाल गद्दारची होती. आपल्या दोस्तीला कसोटीवर कसलं जाऊ शकतं, पण माझी इच्छा आहे की माझी मुलीसारखी छोटी बहीण दत्तारचा स्वीकार करावा. जर तुम्ही काही कारणाने या रिश्त्याला नकार दिला तर ज्ञानसिंगची काही बोलणार नाहीत, पण तुम्हा दोघांमध्ये एक दरार जरूर निर्माण होईल. दत्तार आपल्या घरी येणार आहे, कुठल्याही तलवारीने आपल्या म्यानाला कधीही जखमी केलेलं नाहीये. सरकार, हे तुम्ही काय बोलताय? अरे, तलवार तर म्यान मध्ये राहते, पण ही दत्तार तलवार नाहीये, ही कुऱ्हाड आहे. कुऱ्हाड! आणि तुम्ही तुमचा पाय कुऱ्हाडीवर ठेवला. खा पेकर मत्तो. काय मत्तो? मत्तो नेहमी हक्क आणि इन्साफच्या गोष्टी बोलते आणि मारली जाते. सरकार, मुलाला जर नवीन खेळणं आणून दिलं ना तर तो जुन्या खेळण्याकडे बघतही नाही. बकवास बंद कर. मी एखादं खेळणं नाही आणि नाही सिंगसाब कुठलं मूल. त्यांनी माझ्यावर इतका भरोसा केलाय, मला नाही वाटत की मी त्याच्या काबिल सुद्धा आहे. आणि तुला काय वाटत, मी त्या घरात कुणी सवत आणणार आहे? नाही,
मी तर माझ्या जिस्मचे दोन हिस्से करतीये. अगं अगं, आपल्या जिस्मचे तुकडे करशील तर मरशील माझ्या पोरी. तुझ्या हातातून सगळं काही निघून जाईल. माझ्या हातात जितकं सामावू शकत होत मी घेतलंय. तू तर अडाणी माठ आहेस, तुला नाही कळणार. आता जर एक शब्दही आपल्या तोंडून काढशील तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. मी तर तुमच्याच भल्याचाच विचार करते. ठीक आहे सरकार, ठीक आहे. मीही त्या वक्ताचा इंतजार करेन जेव्हा तुम्ही तुमच्या सौजच स्वागत कराल. दिये, विचारणार नाहीस कि मी त्याला इजाजत का दिली? नाही मां, जर तुम्ही त्यांना नकार दिला असतात ना तर सिंग साहेबांच्या पुढे आपण खूप कोट्या मनाचे ठरलो असतो ना. रोगाची दवा कडू जरी असली ना तरी ती प्यावीच लागते. मेरी बच्ची. जन नानक बोले चौथी लावे, हर पाया प्रभ अविनाशी. हर चौथड़ी लावे मन सहज भया, हर पाया बलराम जियो. गुरमुख मिले आस पाए हर मन तन, मीठा लाया बलराम जियो. हर मीठा लाया मेरे मन भाया, अंदिन हर लेव लाए. मन चिंतिया फल पाया, स्वामी हर नाम अची बधाए. हर प्रभ ठाकुर काज रचाया, तन हृदय शादीच्या फेऱ्यानंतर रणजित सिंगची किस्मत फिरलीच म्हणून समजा. आता तर आपण होश हवास मध्ये आहोत, तुला कसली नशा चढली प्राजी? रणजित सिंग सदाकोरजीच्या मुलीची सवद घेऊन निघालाय. यावेळी रणजित सिंगच्या ताकदीला सेन त्याच्या घरातूनच पडेल. बस एक वेळ दतार कौरला गुजरावाला पोहोचू द्या, मग बघा नजारा. तुझ्या बोलण्यामध्ये वजन जरूर आहे. सदाकौर काही ना काही चाल नक्कीच खेळेल, मग सरदार ज्ञान सिंग आपल्याला. अरे हळू बोल. सोनी माता मेरी मेर बाबळनु समजा, ती होई लट बावरी किस नाव कर दे लडला. भागो, तू कुठवर माझ्यापासून दूर पडत राहशील? आता तर कायमचं दूर जाण्याची वेळ आलीये. काय म्हणायचंय? दतार आपल्या सासरी चाललीय आणि ही दासीही तिच्या सोबत जाईल. नाही भागो, असं नको म्हणूस. हा गंगाराम मरून जाईल. हे बघ पंडित, कुदरतने आपल्याला मौका दिलाय,
तू माझा ख्याल दिलातून काढून टाक. एका गावातला कुवा कधी समुद्राला जाऊ नाही मिळत. मला जाऊ दे भागो. नाही, तू इथून तर जाशील पण गंगारामच्या जीवनातून नाही. हे बघ, तू ती नदी आहेस जिला याद समुद्राला मिळायचंय. माझं ऐक, जाता जाता एक गोष्ट सांगून जा. काय तुझ्यासाठी माझं प्रेम एकतर्फी आहे? माझे तर हा आणि ना दोन्हीत मौतच आहे पंडित. मला विसरून जा. एका दिव्याच्या मोहात नको पडूस. सकाळ होतास तो विझवला जातो. भगदत्तार, तुझ्या मनाची मुराद पूर्ण झाली. खूप जल्दी होती ना तुला जायची. आता चल. पर जाई, आज हे समजलं की बेटी घरात लावलेल्या रोपट्यासारखी असते, ज्याला खुडून कुणा दुसऱ्याच्या अंगणात लावायचं असतं. मुराद तर पुरी झाली, पण बाबूलचं घर दुरावतंय. परजाई, खूप महाग आहे ही विदाई. दत्तार, हा तुझा इम्तिहान आहे पुत्तर. तुझ्या घरात चालली आहेस, त्या घरात तुझी एक मोठी बहिणही आहे. दत्तार पुत्र, बेटी जेव्हा जन्मते ना, तेव्हा ती कोणाची तरी अमानत असते. मां बाप तिला लहानाचं मोठं करतात. जेव्हा मालक येतो तेव्हा त्याच्या हवाली करतात. हाच दस्तूर आहे पुत्र. चल पुत्र, विदाईची वेळ झाली. Thank you.
सरकार बाहेर ते सगळे खुशी मनवतायत, सगळे खी खी करून दात काढतायत, एक तुम्ही आहात की आपल्या सर्व खुशिया त्यांच्यामध्ये वाटल्या। चुप कर मत्तो, जेव्हा बघावं तेव्हा चपड चपड, दोन क्षणही शांत नाही बसू शकत, माझं डोकं दुखतंय। घ्या, दाबते तर आहेच की तुमचं डोकं, एक ते आहेत जे एक पलही शांत नाही बसू शकत तुमच्या खातीर। आता कोण आलं बघते। बहन जी, मी इथे तुमचा हक्क हिरावून घ्यायला नाही, तुमचं सुख दुःख वाटून घ्यायला आले। ते म्हणतात ना, खुशी वाटून वाढते आणि तसंच दुःख वाटल्याने कमी होते। तर बस तुम्ही मला आपली छोटी बहीण समजून घ्या। तुम्ही सिंग साहेबांना मला घरी आणण्याची इजाजत दिली। तुमचं मन समुद्रापेक्षाही मोठं आहे, या थेंबालाही समुद्रात समावून घ्या। नाही, तूच म्हणतेस ना की तू थेंब आहेस, आणि जेव्हा थेंब समुद्राला जाऊन मिळतो ना तेव्हा तो समुद्र होऊन जातो। तुझी जागा माझ्या पायात नाही, माझ्या हृदयात आहे। I'll make it. Sir, Afghan soldiers cha proposal vishay tumhala kay vatta? Afghanani aaplya britishan kade friendship cha hat pudhe khelay. That is great, sir. Pan tya badlya tyanchi ichha ahe ki jevha Afghan armies Delhi var kabja karayla yetil tevha sarkarla kay apatti asta kama naye. Ani sir, जर अफगान्स दिल्लीमध्ये आले तर हे कंपनी सरकारची सेहत आणि त्यांच्या मनसुब्यांसाठी चांगलं नाही होणार। हीच तर गोष्ट मला परेशान करते, दॅट इज ट्रबलिंग मी। उद्या जर अफगाणांच्या अम्बिशन्स वाढल्या ते वर राईट टू काबूल अवध अँड बंगाल टू, ते बंगाल आणि अवधला हडप करतील। पण सर, कंपनीच्या फौजांचं अफगाणांच्या भारी ताकदीशी टक्कर घेणं कंपनीसाठी खतरनाक होऊ शकत, आणि जर का आपण हरलो ज्याचे खर तर पूर्ण चान्सेस आहेत, तर त्याने कंपनीचा वाढता दबदबा धुळीला मिळून जाईल। दिल्लीमध्ये मुघल्स आणि त्या मराठासना आपण आज नाहीतर उद्या खतम करूच, बट इफ अफगाण्स ऑक्युपाइड ठरले थाना हरवणं सोपं नाही जाणार। काश कुणी अफगाणांना थांबवू शकेल। सिक्स पंजाब मध्ये विखुरलेले आहेत, सिक्स टू नॉट हॅव युनिटी। अफगाणांची सरळ टक्कर घेण्यासाठी त्यांच्याकडे पॉलिटिकल विल नाहीये। आय एम अमेझ्ड, मला हिंदुस्थानांवर थया येते। I pity their mindset. आपापसातल्या झगड्यांमध्ये त्यांनी आम्हा इंग्रजांकडे मदत मागितली, आज टॅकून मद्रास बंगाल सगळं काही आपलं आहे, आणि आता मुघल एम्परर पासून आपली मान सोडून खेळायला अफगान एम्परर ला बोलवत आहेत। मुघलांची
आर्थी कंट्री आपण ब्रिटिश आणि आर्थी अफगान घेऊन साथेल. वी विल डिवाइड इंडिया इंटू टू. नो सर, वी शुड हॅव कंप्लीट इंडिया. दॅट इज वाय आय विश सर, पंजाब मध्ये कुणी माथे फिरू असता ज्याच्यामध्ये अफगानांची टक्कर घेण्याची हिम्मत असती. एक माथे फिरू आहे ज्याच्या बाहूत खूप ताकद आहे. ही इज पॉवरफुल अँड कनिंग लाईक अ फॉक्स. तो तिथे असताना अफगाणांमध्ये इतकी ताकद नाही की ते पंजाब पार करू शकतील. हु इज दॅट? रणजीत सिंग. यंग मॅन, प्लीज हॅव अ सीट. थँक यू. He is Ranjit Singh. He is a young man. I am very impressed by him. मी त्याला आधी भेटलोय. त्याने मला प्रभावित केलंय. मुघल आणि अफगाणांशी शीख नेहमीच लढत राहिले आहेत, पण आपण इंग्रजांविषयी त्यांचं काय म्हणणं आहे? तेच जो या मुलखाचा दुश्मन आहे तो रणजीत सिंगचा दुश्मन आहे. तो कधीच अफगाणांना पंजाब पार नाही करू देणार. Well, I don't believe it. Are you sure? Ranjit can check Afghans? You want to bait? Sure. 20 guineas. I'm sure Ranjit cannot defeat Afghans. खालसाजी हे काही तोहफे आहेत. दिल्ली दरबारातून तुमच्या सेवेसाठी बादशाह शाह आलमचे बेटे अकबर शाह घेऊन आलेत, आणि शहनशाह मुल्क यांचा एक खलिताही आहे. नाही हिरालालजी, ते शहनशाह मुल्क नाहीयेत. त्यांना शहनशाह दिल्ली म्हणा. काय अकबर शहाजी, बादशाह शाह आलमचा सलाम आणि त्यांचा पैगाम चंद तोफों के साथ कबूल करा. नाही अकबर शहाजी, तोहफे तर दोस्तात दिले घेतले जातात. आधी तुम्ही दोस्त आहात याचा फैसला तर होऊ द्या. तुम्ही स्वतःच खत वाचून दाखवा. मुल्क आणि आवामची हालत या दिवसात बत्तर झाली आहे. एकीकडे गोरे आणि दुसरीकडे मरहठ्ठे या मुल्कचा अमन चैन लुटत आहेत. अशा वेळी मुल्कचे तुकडे न होऊ देण्यासाठी आणि याला एक ठेवण्यासाठी काही माथे फिरू बागींचे सरक उचलण्यासाठी आम्ही शहनशाह अफगाणिस्तान शहाजमाकडे फौजी इमदाद मागितली. आता तुम्हाला आमचा एक दोस्ताना सुझाव आहे की तुम्ही शहाजमाला दिल्लीत पोहोचवण्यासाठी साऱ्या सहुलती फरमान करा आणि बस. यापुढे एक शब्द नाही. शाह आलम न जाणो कोणत्या मुलखाच्या आवामचा हवाला देत आहेत. जिथे राजनीतीचा काही धर्म असणार नाही आणि फक्त धर्माचं राजकारण असेल तिथे बदअदमी पसरणारच. आणि याचा जिम्मेदार राजा आहे, फक्त राजा. आम्ही सिखांनी या धरतीवर या मिट्टीसाठी हजारो कुर्बान्या दिल्या आहेत. दुश्मनाच्या शस्त्राचा पहिला वार पंजाबच्या धरतीने आपल्या छातीवर झेलला आहे. ज्याला तुम्ही दिल्लीची हुकूमत मानता, ज्याला मुल्क मानता, तो मुल्क आहे कुठे? आणि जेव्हा तुमच्या आवामची हालत नाजूक आहे आणि त्यांच्याच तोंडचा निवाला काढून तो तोहफा म्हणून पेश करणं जुलूम आहे. आणि असे तोहफे रणजीत सिंगला कबूल नाहीत. ज्या शहाजमाला दिल्ली तख्ताने आपल्याच मराठी भाईंना मारायला इमदाद मागितली आहे त्याला हा रणजीत सिंग पंजाबच्या धर्तीवर कधी नाही येऊ देणार. हे माझं वचन आहे, खालसा पंथाचा एका शिपायाचं वचन. या पवित्र धरतीवर आम्ही दुश्मनांचे गंदे पाय कधी नाही पडू देणार. जे पंजाबचे शेर दर्राय खैबरला हमेशा करता बंद करण्याचं ख्वाब घेऊन जगतायत ते आता शहाजमाला त्याच्याच घराच्या दरवाजात रोखतील. अकबर शाह, आम्हाला दिल्लीचा फरमान नामंजूर आहे. जोपर्यंत पंजाबच्या धर्तीवर रणजीत सिंगचं शिर त्याच्या धडावर आहे अफगाण हमलावर इथून कधी नाही जाऊ शकणार. कधी नाही. कधी नाही. बोलो सोनिहाल.
अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। फरमाइए, कसे याद केलत? हा वक्त तर तुमच्या आरामाचा आहे। आराम आम्ही फैसला केलाय, यात आम्ही लाहोर किल्ल्यातच आराम करू आणि लाहोर किल्ल्यातच विचार करू की त्या पंजाबच्या शेराची नख कशी छाटता येतील। बंदा परवर, त्याच्या नखांपर्यंत पोहोचायला तुम्हाला आधी त्याच्या तलवारीवर कब्जा करावा लागेल। आम्हाला रणजित सिंगला मौका नाही द्यायचा आहे। जो शख्स नेहमी तयार राहतो त्याच्यासाठी नेहमी मौका शोधावा लागतो। मला वाटतं की तुम्ही हमला करायचं पक्कच केलंय। आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आम्ही ठरवतो तेव्हा नफा नुकसानचा विचार नाही करत। जेव्हा इन्सानचा पहिला कदम हवेत असतो तेव्हा दुसऱ्या कदमचं उचलणं अकलमंदीचं नसतं। बस, या मुद्द्यावर आम्हाला आणखी दलील नकोय। अमल हवाय अमल, जा आणि तयारीचा हुकुम जारी करा। जो हुकुम। वजीर मोहतरम, विसरले भाईजान, सगळं काही विसरले। खान मोहतरम हे तेच हात आहेत ना ज्यांनी त्याच्या डोक्यावर ताज ठेवला होता, पण भाई भाई ते सगळे दिवस विसरले। जो तख्त देऊ शकतो तो तख्त्यापर्यंतही पोहोचवू शकतो। मला माहित होत हेच होईल, हेच होणार आहे। या हातानी कधी आपल्या डोक्यावर ताज नाही ठेवला, तर या हातानी दुसऱ्यांच्या डोक्यावर ताज ठेवलेत। जर तुमचा हा भरवशाचा हात माझ्या डोक्यावर असेल तर मी समजेन की माझ्या डोक्यावर ताज आहे। तो तोंड घशी पडेल तो रिकाम्या हातानी परत येईल। इथे काबूल मध्येही त्याच्यासाठी काहीही नाही उरणार। बहनजी, ही बाजी तर माझी झाली। चौपटच्या फासांवर इतकं खुश नसतं व्हायचं। हा अकलेचा नाही नशिबाचा खेळ आहे। कधी भासे सरळ पडतात तर कधी उलटे। सरदारणीजी सरदारणीजी सरदारणीजी, ए थांब भागो। मैं सतके मैं वारी। सरकार, ते रसोईयाला रोटीसाठी काय सांगू खा पी के? सांग काहीही बनव। मोठा आखडू आहे तो सरकार, म्हणतो की जे सरकार सांगतील ना मी तर तेच बनवेन खा पी के। मी त्याला म्हटलं होतं की काही मोठ्या राणीच्या पसंतीचं बनव आणि काही छोट्या राणीच्या पसंतीचं बनव, मुहा ऐकतच नाहीये। भागो, अडंगी नको टाकू। दिसत नाहीये मी बहनजी कडून चौपटचा खेळ शिकत आहे। सरकार, मला वाटतंय। तुला जे वाटतंय तेच कर, मला तंग नको करूस। चलो भागो, मुळे रसोईयाची शक्कल पुन्हा बघावी लागेल खा पी के। चल आले आपल्या हात हलवत, काहीही बनवायला तुम्हा दोघींना पाठवलंय। अरे ओ गुलाबचंद, माझ्याशी ना मोठ्या आवाजात नाही बोलायचं, खा पी कर। तुला मोठ्यानेच ऐकायला येतं, त्याला मी काय करू? मुळे तुझ्या तोंडात सवा, मी मोठ्याने ऐकते। हीच तर मुसीबत आहे। अरे शक्कल चांगली नाहीये ना, निदान बोलत तर चांगलं जा खा पी कर। अगं आपली शक्कल बघितली, जसा उलटा तवा असतो। काय बोललास सडक्या भोपळ्या? सबान लढवशील ना तर सोलून नमक लावून ठेवीन। तू हात लावून तर दाखव। तुला मी ना बटाट्यासारखं सोलून नाही ना ठेवला तर माझं नाव हे मत्तो नाहीये खा पी कर। माझी मंद बुद्धी, रसोईयाशी दोस्ती करशील ना तर ऐश करशील ऐश खा पी के। माझ्यासाठी साऱ्या दुनियेत तूच उरलायस ना खा पी कर, सडलेला मठ्ठा। सडलेला मठ्ठा? अरे हे कोणत्या बलाचं नाव आहे?
हाँ, हा सर्वांसाठी सडलेला मठ्ठाच बनवेन. सर्दीचा मौसम येणार आहे आणि कोणा मौसमी बुखाराप्रमाणे हे अफगाण लुटेरे आपल्यावर हमला करतील, कारण त्यांच्या तोंडाला खून लागलाय. यावेळी त्यांना मुंह तोड उत्तर द्यायचंय. आता आपल्याला त्या दिशेने जायचंय जे पंथाचं, कॉमचं, वतनाचं स्वप्न आहे. आजपर्यंत दुश्मन आमच्या घरी येऊन लढलाय, आता दुश्मन आमचा इस्तकबाल त्याच्या दरवाजावर करेल. आता आपल्याला आपली तयारी अशीच करायला हवी. आदाब सिंग साहब. समद खान, काय खबर आणलीय? मी आपल्या बुजुर्गांच्या मजारवर झियारतसाठी गेलो होतो, तिथे अफरातफरी माजलीय. खबर पक्की आहे की शहाजमाने दर्राय खैबर पार केलाय. खैबर, दर्राय खैबर. समद खान, अतीतातलं स्वप्न आता आपला मनसुबा असेल. दर्राय खैबरवर आता आपल्याला उंच दिवार बनून उभं राहायचंय. समय आलाय की आता आपल्याला आपल्या सरहदींच्या बाहेर पडायला हवं. मामा दलसिंग जी. जी पुत्तर जी. आपल्या सर्व दोस्तांना आमच्या इराद्याविषयी खबर करा. सरकार, राणी सरकारनी जेवणासाठी बोलवले. त्यांना सांग की दस्तरखान इथेच लागेल. ओय भगवान, लवकर कर, आता तर परिंदे ही उडाले या हवेलीला सोडून. येते ना, जरा सबर तर करा. सारं किमती सामान तर बाहेर लादलं आहे, आता काय उरलंय? तुमच्यासाठी तर काहीच किमती नाहीये. ओय एका मामुलीच्या पगडीसाठी तू. पगडी कधी मामुली नसते सरदारजी, हिला मामुली समजता म्हणून तर पळावं लागतंय. चल आता. पळावं लागतंय, पळावं लागतंय. ही गोष्ट शहाजमाला जाऊन सांग तू, जेव्हा तो फौज घेऊन तुझ्या दारावर येऊन थडकेल. ओ जल्दी कर. असं पळून चाललोय, मला तो शरमच वाटते. ओय आपण पळून नाही चाललोय, आपण फक्त मागे सरकतोय. ही लढाईची एक चाल असते भगवान. तुम्ही तर तुफान येण्याआधीच घाबरलात. ते लोकही आहेत जे तुफानासमोर उभे राहतात रस्त्यात. ओय तू चल, जानची फिकर कुणा इंसानाला नसते. मी तर तुझ्यासाठी परेशान आहे. ओय चल. हे खबर आणली आहेस? बंदा परवर, मैदान खाली आहे. तुम्ही कुठे पोहोचण्याआधीच तुमची खबर आधी पोहोचते. जी हुजूर. दुश्मन असे पळतायत जसं की बुडणाऱ्या जहाजातून उंदीर पळून जातात. वा, आम्ही खुश झालो. इन्शाल्ला यावेळी फते नक्कीच आपलीच होईल. यावेळी रणजित सिंगला आम्ही अशी मात देऊ कि तो हॉम आणि वतनच्या आजादीचा ख्याल विसरून जाईल. तुम्ही दोघे जा आणि आम्हाला पुढच्या मोर्चाची अशीच खबर देत राहा. वाहे गुरुजी का खालसा. वाहे गुरुजी की फतेह. खालसा जी, आम्ही आपलं वतन, पंथ आणि कॉमला काही वचन दिलंय. शेवटी कुठवर
कुठवर आपण असेच पळत राहू? आपण जेवढा पळू दुश्मन तेवढाच पुढे येत जाईल. लालची दुश्मनांची जंग फक्त गव्हाचे दाणे आणि सोन्या चांदी पर्यंतच मर्यादित आहे, पण आपली जंग आपल्या आझादीसाठी आहे, आपली ओळख मिळवण्यासाठी आहे, आपल्या वजूदसाठी आहे. पळू नका. अशा मौक्याला बब्बर शेर प्रमाणे चालता चालता एकदा वळून बघा, तर तुम्हाला शहादतो, कुर्बानींची आणि वतन परस्तीची अमर चित्रे दिसतील, जी तुम्हाला हिम्मत देतील, हौसला देतील. आज आपण सगळे एक होऊन दरबार साहेबांस माथा टेकू आणि हा प्रण करू की आता या पवित्र धरती अमृत सर्व दुश्मनांचे पाय कधी नाही पडू देणार. शहाजमा लाहोर मध्ये दाखिल झालाय भतीजे, तो कधीही इथे येऊ शकतो. या वेळी तर आपण शहाजमाला असा धडा शिकवू की तो इथेच तर काय लाहोर मध्येही कधी पाय नाही ठेवू शकणार. बोले सोनिहाल. लाहोर तर आम्हाला दुआओं के सदकेच मिळालं. काय फतेह अली खान आम्हाला अशा जाबाजांसाठी रोखू पाहत होता जे फक्त पळालेच नाहीत तर आपल्या तलवारीही या खौफ मध्ये फेकून गेले की कुठे त्यानं दुश्मनाचा शिपाई समजून कतल ना केलं जाऊ. अका, या फतेचा आपल्याला फायदा उचलायला हवा आणि अमृतसरवर हमला करायला हवा. अमृतसरवर हमला? अकलेचं दामन धरू की जज्बातच. अमृतसर तर अशी एक मुबारक जागा आहे जिथून कोणीही हमलावर आझाद होऊन निघाला नाही. आमचे दादा मरहूम अहमद शाह अब्दालीही. शायद तू ठीक बोलत होतास तैमूर, यश खानकडे जरूर कुठली दैवी शक्ती आहे. मी 7 वेळा पंजाबवर हमला केला आणि मला शेवटी मिळालं काय? एक कधी न भरणारा नासूर. बंदा पर्वत, तुम्ही काय विचार करताय? मसलेहात, आम्ही मसलेहात विषयी विचार करतो. मागून आपला काफिला रसद घेऊन येणार आहे. रसद पोहोचताच इन्शाल्लाह आपण पुढे कूच करू. तो येतोय काफिला. हा शहाज आम्हाला पुढे येण्यापासून रोखू शकतो जर आपण याला अडवलं तर. आजपर्यंत हे अफगाणी आपल्या किसानांना लुटत आले, परंतु आज आम्ही असं होऊ देणार नाही. आम्ही ही रसद शहाजमापर्यंत नाही पोहोचू देणार. दरबार साहेबांना नजर करायला, कारण हा ही आमच्याच मुलुखाचा माल आहे. बोले सोनिहाल. तुमची दूरंदेशी बिलकुल सही निघाली भाई शहाजमा. चुह्यासारखा बिळात लपून बसलाय. तिकडे सिखांनी त्यांचा रसदचा रास्ता सुद्धा बंद केलाय. महमूद शाह, असं वाटतंय तुझ्या तख्त नशिदीचा वक्त
खूप गरीब आलेला आहे. चुहा खूप वेळपर्यंत रसदीशिवाय बिळात लपून नाही राहू शकत. नाही, आम्हाला काहीतरी करायलाच हवं. आम्ही दुश्मनाची ही चाल कामयाब नाही होऊ देणार. ते आपल्याला इथेच खेरून खतम करू पाहत आहेत. आपल्याला बाहेर निघून त्यांच्यावर हमला करायला हवा. लक्षात ठेवा, ही जंग मरण्या आणि मारण्याची असेल. जिंदगी हवी असेल, फतेह हवी असेल, तर आपल्याला सकाळी निघून त्यांच्यावर हमला करावा लागेल. सिंग साहब, दुश्मन हमला करायला तयार आहे. जाजा गौसा खान आम्हाला आधीच माहित होत. चुहा बिळातून बाहेर येतोय, त्याला येऊ द्या. आपण त्यांना चारी बाजूंनी घेरू. मस्त मजे तेरे, ये थे पा